कसला संत हा? कसला संत? मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. अहो, संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये. खरं म्हणजे राज्य संतांचं होतं, संतांच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य. पण अलीकडे मात्र भाजपाच्या कोसलेल्या संतांच्या भरोशावर चालतो आहे, हा त्यातला फरक आहे. संत हा समाजासाठी समर्पित असतो. संतांनी मानवतेची, माणुसकीची शिकवण संत देत असतात. दोन समाजामध्ये भांडणं होतील, दोन धर्मामध्ये लढाई होईल, अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही. हे कसले संत? हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत, यांना संत नाही म्हणतायत. आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा बोलताना आम्ही या देशा, या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजेत. खरं तर हे राज्य ज्या संतांच्या, महंतांच्या विचारांनी, महामानवाच्या विचारांनी, पुरोगामी विचारांनी उभा आहे. जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा होता आणि त्याला जर यांचं समर्थन असेल तर राज्यात दंगली घडवायचं त्यांची मानसिकता आहे. सत्ता आता यांच्या ताब्यात राहणार नाही हे त्याची भीती यांच्या डोक्यात आहे. यांना माहीत आहे की सत्ता जाणार या भीतीमुळं राज्यात दंगली घडवायचा सरकारचा कट आहे का, सरकारची मानसिकता आहे का, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजेत. कोणीही या राज्यामध्ये संतांच्या केसाला धक्का लावणार नाही. पण ते संत कोणते? मानवतेची शिकवण देणारे संत, समाजासाठी समर्पितपणे काम करणारे संत, सर्वांना समान वागणूक देणारे संत, ही विचाराची संत पाहिजेत. इथे ज्ञानबा झालेत, तुकोबा झालेत, तुकडोजी महाराज झालेत, गाडगे महाराज झालेत, यांनी कशाची शिकवण दिली? देव नाही देवळात, देव आहे माणसात, माणसाची सेवा केली की देवाची प्राप्ती होते हे शिकवण देणारे संत महाराष्ट्रात आहे. आणि यांनी कसले संतांची संताला पोसायचा धंदा सुरू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. कोणी म्हटलं? नाही, आम्ही ठरवू ना. महाविकास आघाडी ठरवेल. महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार. यामध्ये कोणी आता काही लपून राहिलेलं नाही. जे काही निवडणुका पुढे ढकलण्याचा कट जो या करत आहेत, यांना माहीत आहे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. योजनांचा सपाटा लावून निवडणुका जिंकू या भावात जर ते, या आविर्भावात जर ते असतील किंवा यांची भावना असेल, तर ते जनता त्यांना दाखवून देईल की लाडकी बहीणसारख्या योजना आणून 2.5 वर्ष यांना लाडकी बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते तर लोकांना कळत नाही, माझ्या भगिनींना कळत नाही, असं नाही आहे. मध्य प्रदेशामध्ये योजना सुरू केली, 3 महिने झालेत नाही, योजना बंद झाली, निवडणुकीत वापर झाला भगिनींचा. तर हे महाराष्ट्रात करायचं यांचं डोकं आहे ते. कारण सगळे जुमलेबाजीचं सरकार आहे, वरून जुमले पेरले जातात, खाली ते त्या पद्धतीनं ते काम करतात. त्यामुळे मला तरी वाटतं की एकूणच राज्यामध्ये जे आज आहे यांनी कितीही प्रयत्न केलेत तरी ते यशस्वी होणार नाही. नाही, हे सरकार पुरस्कृत आहे. सरकार म्हणजे महायुती हारते आहे निवडणूक, सर्व त्यांच्या विरोधात आहेत, त्यामुळं यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा, म्हणजे यांना मृतकाच्या टाळूवरील लोणी खायचं आहे, मृतांच्या वगैरे प्रेतावर पोळ्या भाजायच्या आहेत यांना महाराष्ट्रात दंगली घडून. हे सरकारचं आहे, जातीयवादी सरकारला दुसरं दिसणार काय? यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल, दंगली होतील, जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल. यामुळे हे जे चाललेलं आहे, काल नाशिकमध्ये जे झालं आहे, सरकार पुरस्कृत आहे. कालचा जो मोर्चा झाला आहे आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे, त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा, अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे, गुंडा आहे, अशी भाषा वापरायला, सोलून काढायची. आणि कोणी कोणावर दगडफेक केली, चौकशी उच्चस्तरीय होऊ द्या. आणि हे पद्धत नाही ना झाले. कोणाच्या भावना प्रकट करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु सक्तीनं कोणी बंद करून दाखवत असतील आणि दगडफेक करत असतील तर कारवाई होणे अपेक्षित आहे. ना
नाही, सगळीच मिली बघत आहे. महाराष्ट्र देशातील सामान्य नागरिकांची यांना पर्वा नाही. हे जर सेबीची गुंतवणूक किंवा सेबी त्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल इडनबर्गच्या रिपोर्टनुसार, तर लाखो गुंतवणूकदारांना उद्या जर रस्त्यावर आणायचा प्लॅन आहे का सरकारचा? लाखो करोडो बिचारे रिटायरमेंट झालेली लोकं असतील किंवा सामान्य लोकं असतील, दोन पैसे आलेत कुठल्या व्यवहारातून, ते गुंतवणूक करतात आणि आयुष्यासाठी त्या ठिकाणी ती गुंतवणूक असते भविष्यातील त्यांच्या सेफ्टीसाठी. पण अशा प्रकारे जर कुंपणच शेत खात असेल तर लोकांनी कोणाकडे आपला हक्क मागायचा किंवा न्याय मागायचा? हिडनबर्गच्या रिपोर्टमध्ये आलेले सेबी याच्यात हे आहे, हे प्रकरण JCP आपला JPCकडे गेलं पाहिजे, जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे, आणि JPCकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही माननीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे. आणि दूध का दूध पाणी व्हावा, हे जे सगळेच सरकारी यंत्रणातील लोक यामध्ये इन्वॉल्व जो दिसत आहेत हे सरकारच्या मेहरबानीमुळेच आहे. त्यांना फक्त आणि फक्त अदानीला लाभ पोचायचा आहे, अदानीला पोसायचं आहे आणि बाकी जनता जे आहे भाडमे, असं ह्या एकूण विचार या सरकारचा दिसतो आहे. संजय राऊत यांनी काल अजित पवारांना पिंक सरडा असा उल्लेख केलेला. पिंक सरडा नाही, अशी भाषा कोणीही वापरू नये, हे योग्य नाही. बाकी टीकेला टीका करत असताना त्याला मर्यादा ठेवूनच आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. दावा सगळेच करतात, आम्ही केलं आहे, आमच्या नितीन राऊत साहेबांनी केलं असेल तर त्यांचा तो मत बरोबर आहे, कारण विदर्भ हा काँग्रेसचा गड आहे. परंतु महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढत असताना त्यामध्ये समन्वय ठेवून आणि बैठकामध्ये यावर तोडगा निघेल कोणी किती जागा लढवायच्या. किती जागा अपेक्षित आहे काँग्रेसला विदर्भात, सगळ्यात गड आहे कारण नाही? आम्ही काँग्रेसच्या जागा अधिकाधिक लढाव्यात ही आमची भूमिका आहे, अधिकाधिक लढाव्यात विदर्भामध्ये, कारण विदर्भ हा इथे दोनच पक्ष मजबूत आहेत, एक काँग्रेस आणि दोघात दोनच पक्षामध्ये लढाई आहे, भाजप वर्सेस काँग्रेस. त्यामुळं इतर जे काही पक्ष आहेत ते फार काही इथे मजबूत नाहीत, त्यामुळे अधिकाधिक जागा विदर्भात काँग्रेसला मिळावे. शरद पवार म्हणाले होते की संविधान संकट अजून दूर झाले नाही, हे तर खरंच आहे ना. हे जे काही आत्ता निकाल येत आहेत त्यामधून आणि सरकारची भूमिका जी दिसते ती काल लाल किल्ल्यावरून केलेली भाषणं आहेत, यातून काही संविधानाचं रक्षण करण्याची मानसिकता नाही. मो मे राम बगल मे छुरी असंच तो दिसतो आहे, म्हणजे दाखवायचा संविधानाचा उल्लेख करायचा लाल किल्ल्यावरून आणि मात्र करायची कृती वेगळी, हे देशातील जनता बघते आहे. त्यामुळं संविधानाच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत. पुणे मेट्रोच्या एक्सटेन्शनला राज्य सरकारने जे आहे ते परवानगी परमिशन दिलेली आहे, कुठल्या अवधीचा त्याचा ते खर्च काय? पुणे मेट्रोच्या एक्सटेन्शनला राज्य सरकारने नाही आता एक्सटेन्शनची गरज आहे का पुण्यात? गरज खरं म्हणजे पुण्यात मेट्रो ही 20 वर्षापूर्वी होण्याची अपेक्षा होती. पुण्यातले मेट्रो का उशिरा सुरू झाले हेच कळलं नाही. आम्ही त्याला मंजुरी दिली होती 15 वर्षापूर्वी, त्यानंतर हे सरकार आलं आणि ते गुंडाळून ठेवलं आहे. पुण्यातली मेट्रो ही 15 वर्षापूर्वी होणे अपेक्षित होतं, सुरू होणं 10 किमान 10 वर्षापूर्वी, पण आत्ता सुरू झालं यामध्ये आणि त्याला एक्सटेन्शन देऊन जर पुढे जात असेल तर आम्हाला त्यामध्ये विरोध करायचं काही कारण नाही. परंतु या सगळ्या निवडणुकीच्या तोंडावर हे दिखावा असू नये. नाही, मी ऐकलंय ते, म्हणूनच म्हणतो की यांची भाषा ही चिथावणीकोर भाषा आहे. ही भाषा दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी भाषा आहे. यांना मतासाठी हे कुठल्याही स्तरावर जातील हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसते आहे. ही भाषा राजकारण्यांची नाही, ही भाषा गुंडगिरीची आहे आणि ती राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा त्यांचा कट यामधून स्पष्ट दिसतो आहे. नाही, वही कल भी मैंने यही कहा था कि हरियाणा के साथ में महाराष्ट्र का चुनाव हमेशा होते रहा. दोनों को भी ड्यू है, थोड़ा आगे पीछे है, पर वो कल इलेक्शन कमीशन ने जो डिक्लेयर किया उसमें महाराष्ट्र का नाम नहीं है. महाराष्ट्र का चुनाव आगे ढकेलने का, आगे करने का, प्रोलॉन्ग करने का एक महीना, वो सरकार की नीतियाँ दिख रही है और उसको इलेक्शन कमीशन इसीलिए डिक्लेयर नहीं किया ऐसा हमें लगता है. ये सब इलेक्शन में हार का डर इनको सता रहा है और इसी वजह से ये इलेक्शन को आगे कर रहे हैं.
एक डेढ़ महीना आगे करके ये चुनाव जीतने के लिए ये इनकी मंशा होगी, और समय पर चुनाव होना ये हमारी मांग है। और ये सब जो दिखता है कल के निर्णय के हिसाब से कि सरकार बहुत डरी है, इसलिए चुनाव को आगे करना चाहती है, आगे ढकेलना चाहती है। इससे इनको कोई फायदा नहीं होगा, जनता ने मन बना लिया है। ये चोर और डाकू सरकार को, लुटेरे को राज्य से हटाने का निर्णय लिया है। महाराष्ट्र बरोबर नेहमी हरियाणाच्या निवडणुका होत होत्या, परंतु काल इलेक्शन कमिशननी जो काही कार्यक्रम जाहीर केला त्यामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नाही। याचाच अर्थ महाराष्ट्रातील निवडणुका पुढे जाणार हे आता दिसते आहे। या राज्य सरकारची इच्छा होती की निवडणुका पुढे ढकलाव्या, आणि पुढे निवडणुका ढकलून राजकीय फायदा उचलता येईल का, कारण आत्ताची परिस्थिती महायुतीला अनुकूल नाही, आणि म्हणून निवडणुका हरण्याची भीती यांना सतावत असल्यामुळे या निवडणुका ते पुढे ढकलत आहेत। आम्हाला विश्वास आहे की लोकांनी मत तयार केलेलं आहे, लोकांनी निर्णय घेतलेला आहे की या दरडेखोरांना राज्यातून हाकलायचं, आणि त्यामुळे निवडणुका पुढे ढकलूनही राज्यात त्यांना फायदा होणार नाही। आणि जर निवडणुका वेळेवर घेतले तर मात्र पुन्हा अधिकचं नुकसान होईल अशी त्यांना असं वाटत आहे, त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असावा। डॉक्टर स्ट्राईक करेंगे, सब कुछ स्ट्राईक होने वाला आहे, कॉन्ट्रॅक्टर स्ट्राईक कर रहे, अंगणवाडी सेविका अभी 3 महिने से मानधन नाही आहे, पोलीस पाटील का मानधन नाही आहे, कोतवाल का मानधन नाही आहे, अंगणवाडी सेविका का पैसा नाही दिया आहे अभी तक आपको, अपने सॉरी रोजगार हमी का पैसा 4 महिने से नहीं मिला है, और 70% ही पेमेंट पे प्रोविजन किया है सरकारी कर्मचारियों के लिए। महाराष्ट्र के इतिहास में ये पहली बार हुआ है 2 लाख करोड़ के काम लाइबिलिटी सरकार पे काम के माध्यम से 2 लाख करोड़ की लाइबिलिटी सरकार के ऊपर है, कहाँ से देंगे पैसा? और ये लाडली बहन जैसे लाकर लोगों को गुमराह करने का काम, वोट पाने के लिए सरकारी तिजोरी का फायदा उठाने का, सरकारी पैसे का पैसा देकर फायदा उठाने का काम ये सरकार कर रही है। और आपने जो बोला है वो डॉक्टर करेंगे, आज उनको हम समर्थन देते हैं। डॉक्टरों की मांग पूरी नहीं हो रही, किसकी मांग पूरी हो रही है? OPS वाले की ओल्ड पेंशन स्कीम जो है वो मांग पूरी नहीं किया विश्वास देकर, जबान देकर? आज कर्मचारी बहुत सारे रिक्त पद है उसके बारे में कुछ नहीं सरकार कर रही है, 2 लाख पद भरने की बात की थी, बहुत सारे लाइबिलिटी है। एक MMRDA में पैसे 25,000 करोड़ 26,000 करोड़ थे, उन्होंने वहाँ पर 1 लाख करोड़ के काम के टेंडर निकाले, तो ये लाइबिलिटी बढ़ाकर राज्य को बर्बाद करने पर ये लोग तुले हैं। इनको सत्ता चाहिए, राज्य बर्बाद हो जनता बर्बाद हो इसके लिए इनको कोई लेना देना नहीं। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।